नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. काय रस्ता, काय गाडी, काय स्पीड, हे शब्द सध्या महाराष्ट्रात खूप गाजतायत. कारण जो नवीन समृद्धी महामार्ग, ज्याला 11 डिसेंबरला आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकार्पण करणार आहेत, म्हणजे लोकांना डेडिकेट करणार आहेत, त्या मार्गाची चाचणी घेण्यासाठी आमचे लाडके पूर्व मुख्यमंत्री आणि आजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी त्या रस्त्यावर फर्राट गाडी चालवून त्या गाडीचं टेस्टिंग घेतलं. नागपूर ते शिर्डी 4.25 तासात ते पोहोचले आणि गाडीचं सारथ्य, म्हणजे गाडी चालवत होते, ड्रायव्हर करत, ड्रायव्हिंग व्हीलवर बसले होते आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तसंही पाहिलं तरी महाराष्ट्राचं सरकारचं सारथ्य तेच करत आहेत. आणि जसे गाडीच्या शेजारी बसले होते तसे मुख्यमंत्री शेजारच्या गाडीतच बसले, शेजारीच बसून होते. जसं मंत्रिमंडळात शेजारी बसून कारभार पाहतात तसं जोक अपार्ट. आणि गाडी त्या स्पीडमध्ये गेली आणि मग हे शब्द समोर आले. कारण आता काय झाडं, काय पहाड, काय हॉटेल, त्यानंतर आता हे सुरू झालं, काय रस्ता, काय गाडी, काय स्पीड. पण ती गाडी जी होती ते मर्सडीजची लेटेस्ट मॉडेल असं बहुतेक असावं, कारण आपल्याला जास्त मर्सडीज बद्दल माहिती नाही. पण जो फोटो पाहिला त्यातनं असं वाटतं की नवीनच मॉडेल असावं. मर्सडीज की SUV ती, स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल, नंबर MH49BR0007. आणि याचे मालक आहेत विक्की कुकरेजा, यांची कंपनी आहे ती. कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चरची गाडी आहे ती, म्हणजे कुकरेजा समूहाची गाडी आहे. त्यामुळे हा आता विक्की कुकरेजा कोण? आणि आपले लोक अतिशय गोष्टीचा किस काढतात, त्यामुळे ती गाडी कोणाची? विक्की कुकरेजाची. मग कोणीतरी गाडीवर पोल्युशन ते हे पाहिलं, सर्टिफिकेट PUC झालं का? तर पता पडलं की ते PUC जे आहे ते 25 ऑगस्ट 2022 एक्सपायर झालं. म्हणजे गाडी PUC म्हणजे पोल्युशन कंट्रोलच सर्टिफिकेटच क्लिअर नव्हतं. जेव्हा ही माध्यम सोशल माध्यमावर ही गोष्ट आली तेव्हा लगेच कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चरची लोक कामाला लागली आणि आज 5 तारखेलाच त्याचं नवीनीकरण केलं. म्हणजे आता 5 डिसेंबर 2023 पर्यंत त्यांना PUC ची गरज नाही, त्यानंतर मग पाहू. त्यामुळे बिना PUC ची गाडी चालवल्याबद्दल काय उपमुख्यमंत्री जे स्वतः गृहमंत्री सुद्धा आहेत, काय त्यांची गाडी चलान होऊ शकते का? कारण 2000 रुपयाची फाईन आहे नवीन रूल प्रमाणे. मला वाटतं देवेंद्र फडणवीसांनी ती फाईन तुरंत भरून सगळ्यांसाठी कायदा एक आहे हे दाखवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, काय समृद्धी महामार्ग हा मर्सडीज साठी बनलाय का किंवा इम्पोर्टेड गाड्यांसाठीच बनला आहे का? कारण इम्पोर्टेड गाड्या त्याच्या चालू शकतील का त्याच्यावर? मग ते समृद्धी महाराजांनी त्या महामार्गाने खरोखरच विदर्भाची समृद्धी होईल का? कारण जसं बुलेट ट्रेन आता महाराष्ट्रात येणार असल्यामुळे गुजरातमधनं महाराष्ट्राचं किती त्याचं भलं होईल देव जाणे. कारण बुलेट ट्रेनची तिकीटं काय असतील, त्याचं स्टॉपेज कसे असाल, त्याच्यापासून महाराष्ट्राला फायदा किती, आपण किती इन्व्हेस्टमेंट केलं? कारण पूर्ण जगामध्ये कुठल्याही देशाची बुलेट ट्रेन प्रॉफिटमध्ये नाही, हे वास्तविकता आहे. तुम्ही बुलेट ट्रेन जर, म्हणजे मी काही मोठा शोध लावलेले नाही किंवा जपानला त्यासाठी जावं लागत नाही, तुम्ही वेबसाईटवर पाहिलं तर कुठलीही जगातली बुलेट ट्रेन प्रॉफिटमध्ये नाही, इव्हन जपानची सुद्धा. परंतु महाराष्ट्रात ती आपल्याला हवी, कारण नरेंद्र मोदी म्हणतात आणि मोदी जेव्हा म्हणतात तेव्हा मग आपल्याकडल्या कुठल्याही नेत्यांच्या इतका दम नाही की ते मोदींना विचारतील साहेब आमचा फायदा काय. त्यामुळे आता समृद्धी महामार्ग हा कोणासाठी? खरोखरच महाराष्ट्राच्या विकासासाठी, फक्त नेत्यांच्या साठी, ठेकेदारांसाठी, की ब्युरोक्रॅट्सनी ज्या जमिनी विकत घेतल्या आणि त्याच्यातनं वारेमाप पैसा कमावला कंपेन्सेशनच्या नावान खाली, त्याच्यासाठी? कारण समृद्धी मार्गावर
जर आमच्या गृहमंत्र्यांनी म्हणजे आमचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांनी एका पोलिसाच्या जीप मध्ये जर असं फर्राट जाऊन दाखवलं असतं तर वाटलं असतं सामान्य गाड्या सुद्धा जातील किंवा एसटीची बसच घेऊन गेले असते तरी वाटलं असतं की आमचं खरोखरच या बसचं सुद्धा भलं होईल. पण तिथे जर वॉल्वो चालत असतील तर मग आमच्या बसचा दुसरा रस्ता ठीक आहे. एकीकडे समृद्धी महामार्ग आपण देशाला किंवा राज्याला म्हणा आपल्या महाराष्ट्र हे देशातलंच एक मोठं राज्य आहे त्यामुळे देशाला लोकार्पण करतोय. पण महाराष्ट्रात असे असंख्य रोड्स आहेत जिथे बैलगाडी सुद्धा चालू शकत नाही लोकांना चालण्याचा रस्ता नाही. लोक पेशंटला खांद्यावर घेऊन जातात किंवा त्याची ती ॲम्ब्युलन्स ते बांबुलन्स करतात म्हणजे बांबूला त्या पेशंटला त्या बांबूवर लटकवून त्याची अक्षरशः ते कावड कावड घेऊन येतात. त्यामुळं जिथे मर्चडीजसाठी तुम्ही रोड बनवले तिथं अजूनही बांबुलन्स चालते ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची. त्यामुळे शेवटी समृद्धी महामार्ग कोणाचा आणि विकी कुकरेजा हे जवळचे मित्र आहेत. मी असं म्हणत नाही की त्यांनी म्हणजे ते आताच देवेंद्र फडणवीसांच्या सोबत त्यांचा उदय झाला. अर्जुन दास कुकरेजा हे बनवारीलाल पुरोहितांच्या विरुद्ध काँग्रेसमध्ये जेव्हा बनवारीलाल पुरोहित निवडणूक लढले तेव्हा लढले होते. हे फार फार जुना संघाशी जोडलेला परिवार आहे. फार्माच्या म्हणजे औषधाच्या व्यापारात आहे. त्यानंतर मग रिअल इस्टेट मध्ये पण आला आणि मग जेव्हा सरकार येतं तेव्हा मग 2014 नंतर मग सगळ्याच संघाच्या सोबत जे जी लोक जुडली होती व्यावसायिक व्यापारी त्या सगळ्यांचंच भाग्य उदयास आलं आणि यायला पण पाहिजे. कारण 60 वर्ष जर काँग्रेसच्या सोबत जुडलेल्या लोकांच्या भाग्य उदयाला आलं तर मग कधीतरी त्यांना पण ग्रहण लागतं आणि मग कधी कधी दुसऱ्याचा पण उदय होतो. त्यामुळे कुकरेजा परिवाराचा पण उदय झाला आणि मग जेव्हा मुख्यमंत्री आपला मित्र मुख्यमंत्री बनतो मग सगळ्यांचाच उदय होतो. आणि मग तेव्हा विकीचा पण उदय झाला. मग ते निवडणूक लढले 2017 मध्ये ते नगरसेवक झाले. त्यानंतर मग त्यांनी बरेच मोठमोठी कामं त्याच्या अगोदरही मोठी कामं होती असं मी ऐकलं. पण आता माझ्या पाण्यात तरी काय त्याच्यानंतर खूप मोठी मोठी कामं त्यांनी मोठमोठे स्कीम्स आणल्यात. त्यांच्यावर आरोपही आहे कधी महिलाला मारण्याचे तर कधी उद्यानाची जमीन ढापण्याची. पण हे आरोप लागत असतात राजकारणात जेव्हा तुम्ही उद्योगपती येतो तेव्हा त्या मित्राची मर्सडीज घेऊन ते गेले. मित्राची मर्सडीज घेऊन जावं मी असं म्हणत नाही सहलीला जावं परिवाराला घेऊन जावं. पण जेव्हा तुम्ही असं पब्लिक याच्यामध्ये जाता असं मला वाटत होतं की ते जर आपल्या बसमध्ये बसून गेले असते आणि सांगितलं असतं की सामान्य माणूस जेव्हा आमच्या एसटी बसमध्ये बसून या रोडवर जाईल तेव्हा 4:30-5 तासात तो शिर्डीला पोहोचेल तेव्हा खरी मजा होती. मर्सडीज वाले तर तसंही पोहोचतातच कारण मर्सडीजचा स्पीड काय असतो ते माहित आहे. आणि या रस्त्यावर जर काही खराबी असली तर मग सायरस मिस्त्री सारखा माणूस जो एकेकाळी टाटा सन्सचा चेअरमन होता एवढा मोठा उद्योगपती त्याच मर्सडीमध्ये मर्सडीच्या गाडीमध्ये ऍक्सिडेंट मध्ये ते गेलेत. त्यानंतर मग लगेच नवीन कायदे पण बनले की पाठीमागच्या सुद्धा लोकांनी बेल्ट कंपल्सरी लावावा. आपल्याकडे असंख्य लोक किड्या माकुड्यासारखे मरतात पण कधीही बेल्टचं महत्व गडकरींना कळलं नाही. पण सायरस मिस्त्रींच्या मृत्यूनंतर लगेच गडकरींना पण कळलं की पाठीमागच्या लोकांसाठी बेल्ट कंपल्सरी करावा आणि लगेच मग सगळे फायली हालतात. कारण या देशात मरणाला सुद्धा तेव्हाच महत्व मिळतं जेव्हा तो मोठा माणूस असतो मोठा उद्योगपती असतो पैसेवाला असतो. सामान्य माणसं तर काय कुत्र्या माझ्यासारखे मरत असतात. आपल्याकडे शेतकरी किती आत्महत्या करतात कोणी पाहतं का ढोंगून. किंवा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे आता एका बीड मध्ये एका उपोषण करता एका मृत्यू झाला एका त्यामुळे तिथे थोडी ना गडकरी आणि हे जाणार. त्यामुळे हे सरकार कोणासाठी कशासाठी तेव्हा आपण फक्त म्हणतो की गव्हर्नमेंट इज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल. त्यामुळे जे गव्हर्नमेंट लोकांसाठी लोकांचंच लोकांद्वारेच असतं असं म्हणलं जातं लोकशाहीमध्ये. परंतु वस्तुस्थिती काय आहे सरकार हे पैसेवाल्यांचं पैसेवाल्यांसाठी पैसेवाल्यांद्वाराच असतं. त्यामुळे समृद्धी मार्गावर जायचं असलं तर मर्सडीजच घेऊन जायची म्हणजे 4 तासात पोहोचाल नाहीतर मग आपले 8-10 तास तर आहेतच ते तर आपण आजही पोहोचतोच. आज एवढंच.
पुन्हा येतो उद्या काही विषयासोबत। तुम्हाला नमस्कार। पण एक गोष्ट अजून, जाता जाता एक गोष्ट राहिली, त्या गाडीचा नंबर जो होता तो वाचल्यावर मला हसायला आलं, MH49BR0007। 007 हा जेम्स बॉन्डचा नंबर आहे। जेम्स बॉन्ड हा एक आख्यायिका मधला एक काल्पनिक चित्र आहे, ब्रिटिश हे गुप्तहेर आहे तो, त्याचा नंबर आहे 007। कारण जेव्हा 007 म्हटलं की लगेच जेम्स बॉन्ड आठवतो, जेम्स बॉन्ड आठवलं की मग त्याचे विभिन्न रूप आठवतात, मग आठवतं आम्हाला अमृता बहिणींचं ते वक्तव्य की कसे आमचे देवेंद्र भाऊ रात्री जर्सी कपडे बदलून गॉगल घालून जेम्स बॉन्ड सारखे बाहेर फिरायचे। त्यामुळे खरोखरच देवेंद्र साहेबांना 007 ही गाडी शोभते। पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पूर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नव्हे, कारण लोकांचे ते रोल मॉडेल आहेत, लोक त्याच्यावर प्रेम करतात। आज एवढंच, पुन्हा येतो उद्या काही विषयासोबत। तुम्हाला नमस्कार। गुजरातच्या पण आज काही एक्झिट पोल्स येतील, त्याच्यावर पण आपण उद्या विस्तृत चर्चा करूया। वेगवेगळ्या पोल्सचं आपण त्याचं हे करूया आणि काय होऊ शकतं हे पाहूया। गुजरातवर आपण बोललो नाही कारण महाराष्ट्राचा विषय नव्हता, पण गुजरातवर आपण उद्या जरूर बोलू। तोपर्यंत नमस्कार। पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र।